अपंग वृद्धांना आता घरातूनच मतदानाची संधी. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशभर सुविधा. लोकसत्ता प्रतिनिधी पुणे. आगामी लोकसभा निवडणुकीत प्रथमच 80 पेक्षा जास्त वय असणारे आणि 40% जास्त शारीरिक विकलांग असणाऱ्या नागरिकांना घरातून मतदानाची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील 80 पेक्षा जास्त वयोगटातील तब्बल 36,70,000 तर शारीरिक विकलांग 5,90,382 नागरिकांना या सुविधेद्वारे घरातून मतदान करता येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पुणे जिल्ह्याचा शुक्रवारी आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. देशपांडे म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोगाने यंदा प्रथमच 80 पेक्षा जास्त वयोगटातील आणि 40% जास्त शारीरिक विकलांग नागरिकांसाठी घरातून मतदानाची संधी उपलब्ध करून दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर 5 दिवसात जिल्हा प्रशासनाकडून मतदार यादी नाव असणाऱ्या संबंधित नागरिकांना 12 ड हा अर्ज घरोघरी जाऊन दिला जाणार आहे. हा अर्ज या नागरिकाकडून भरून घेतला जाणार आहे. अर्जात संबंधित नागरिकांना घरातून मतदान करणार किंवा प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणार याबाबतची माहिती घेतली जाईल. या अर्जावर संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी निर्णय घेतील. या नागरिकांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान केल्यास उर्वरित मतदानाचा विशेष तरुणांना त्यातून प्रोत्साहन मिळेल. मात्र ज्या मतदानांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येत नाही त्यांचे मतदान वाया जाऊ नये म्हणून ही सुविधा सुरू केली आहे. दरम्यान घरातूनच मतदान करताना राजकीय पक्ष आणि निवडणुकीतील उमेदवारांचे प्रतिनिधी निवडणूक अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित असतील. मतदानाचे चित्रीकरण केले जाणार आहे. यातून या सुविधेचे पारदर्शक जपली जाणार आहे असेही देशपांडे यांनी सांगितले. पोटनिवडणुकीत प्रथमच पुणे पॅटर्न. पुणे शहरातील कसबा पेठ मतदारसंघाच्या आमदार मुक्त टिळक यांचे निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत प्रथमच 80 पेक्षा जास्त वयोगट आणि शारीरिक विकलांग मतदारांसाठी घरातून मतदानाची संधी उपलब्ध करून दिली होती. त्यानुसार 550 मतदारांनी घरातून मतदान केले. त्यामुळे ही सुविधा देशभरात नेण्याचा निर्णय घेतण्यात आला असेही देशपांडे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे घरातून मतदानाचा पुणे पॅटर्न आता देशभर लागू करण्यात आला आहे. पुढील आठवड्यात निवडणूक आयोगाकडून आढावा. पुढील आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रथम मुंबई दाखल होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याचा आढावा त्यात घेतला जाईल. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि निवडणूक काळातील राज्य आणि केंद्र उत्पादन शुल्क, अंमली पदार्थ, मद्य आणि रेकॉर्ड विरोधीची यंत्रणा, भारतीय विमानतळ प्राधिकरण, वस्तू व सेवा कर विभाग अशा 22 यंत्रणांकडून हा आढावा घेतला जाणार आहे असेही देशपांडे यांनी सांगितले. रेंदा ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांगांना चेकचे वाटप. रेंदा ग्रामपंचायत यांच्या वतीने सन 2023-24 या चालू वर्ष उत्पन्नातील दिव्यांग 5% निधीतील 2,34,000 रुपये इतकी रक्कम दिव्यांग बांधवांना प्रतिनिधी चेकचे वाटप रेंदा गावच्या लोकनियुक्त सरपंच सुप्रिया भरत पाटील, ग्रामविकास अधिकारी अजित राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोकनियुक्त सरपंच सुप्रिया पाटील म्हणाल्या, दिव्यांग बांधवांना मिळणाऱ्या निधीबद्दल विस्तृतपणे माहिती दिली व प्रत्येक वर्षी गावातील महसूल घरपाळा पाणीपट्टी जमा झाल्यावर प्रथम दिव्यांग 5% निधी
ज्या वर्षीच दिला जाईल तसेच 50% घरफाळा सवलत देण्याचा प्रयत्न करू असे सांगितले. ग्रामविकास अधिकारी अजित राणे म्हणाले, दिव्यांग बांधवांचे UDID अपंग सर्टिफिकेट आहे असा दिव्यांग बांधवांना निधी दिला आहे. राहिलेला दिव्यांग बांधवांनी UDID अपंग सर्टिफिकेट जमा केल्यानंतर निधी दिला जाईल असे सांगितले व जो मागील थकीत राहिलेला निधी जिल्हा परिषद पंचायत समिती कार्यालय यांच्याशी पाठपुरावा करून देण्यात येईल असे सांगितले. यावेळी प्रहार संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष सुनील पाटील, तालुका उपाध्यक्ष सचिन पवार, महिला व बालकल्याण सभापती दया पाटील, दिवाबत्ती सभापती उषाताई चौगले, ग्रामपंचायत सदस्य पल्लवी पाटील, देवकी विभूते, इचलकरंजी शहर अध्यक्ष अनिल विजय नंगरे, रेंदाळ शहर अध्यक्ष जमीर मानकापुरे, शाखा उपाध्यक्ष निलेश कुंभार, महिला अध्यक्षा भारती निजे, उपाध्यक्षा दिलशाद मुजावर, सचिन संभाजी शेलार, संजय मांगलेकर, सागर वास्कर, काका सूर्यवंशी, सुधीर शिंगारे आदी सह ग्रामपंचायत सदस्य दिव्यांग बांधव ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. धन्यवाद. दिव्यांग मंत्रालयाचे उपाध्यक्ष डॉक्टर संतोष मंडेंच्या हस्ते दिव्यांग बांधवांना 2,14,000 रुपये वाटप, तब्बल 107 दिव्यांगांना प्रत्येकी 2,000 रुपयाचे वाटप. सतत दिव्यांगांच्या पाठीशी उभा राहणार नगराध्यक्ष शेषेराव जगताप, वडवणी प्रतिनिधी, दिव्यांग कल्याण मंत्रालय उपाध्यक्ष डॉक्टर संतोष मुंडे यांच्या हस्ते नगर पंचायत वडवणी येथे दिव्यांग 5% निधीचे एकूण 2,14,000 रुपयाचे 107 दिव्यांग बांधवांना प्रत्येकी 2,000 प्रमाणे वाटप करण्यात आले. वडवणी येथे दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे उपाध्यक्ष डॉक्टर संतोष मुंडे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी फटाके तोफा वाजवून फुलांची उधळण करून त्यांचं अवरक्षण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी घोषणा देत डॉक्टर संतोष मुंडे यांच्या कार्याचं कौतुक केलं. दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे उपाध्यक्ष डॉक्टर संतोष मुंडे यांच्या हस्ते वडवणी नगरपंचायत येथे केले. धन्यवाद. 110 दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव व साहित्याचे मोफत वितरण. लोकमत न्यूज नेटवर्क सिन्नर. संपर्क भिंडा दिव्यांग सशक्तीकरण संस्थेच्या वतीने सह्याद्री युवा मंचचे अध्यक्ष उदय सांगळे यांच्या सहकार्यांनी व सिन्नर येथील प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन यांच्या पुढाकाराने नाशिक व सिन्नरमधील 110 दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर, कृत्रिम हात, वॉकर, कॅलिपर, बूट, कुबड्या, आधारकाठी, कृत्रिम पाय अशा मौल्यवान मजबूत साहित्याचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी राज्य महासचिव तथा संपर्क प्रमुख रामदास खोत, राज्य समन्वयक संस्था जाधव, प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जेकब पिले, जिल्हा अध्यक्ष रवींद्र टिळे, संपर्क नाशिक जिल्हा प्रमुख संतोष मानकर, प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन सिन्नर तालुका अध्यक्ष भाऊसाहेब सांगळे, कार्याध्यक्ष संदीप आवाड, उपतालुका अध्यक्ष वैभव वाघ, प्रहार जनशक्ती पक्ष सिन्नर तालुका अध्यक्ष कैलास दातीर, बाळू मानेकर, दत्तात्रय लोंढे, सुनील जगताप, तानाजी सानप, बापू सानप, नवनाथ डेंगरे, विलास दराडे, सुनील सानप, भाऊसाहेब चकोर, मंदाताई आवाड आदी उपस्थित होते. सिन्नर येथे प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना व प्रहार जनशक्ती पक्ष आणि सह्याद्री युवा मंच अध्यक्ष उदय सांगळे यांच्या संयुक्त विद्यमानाने गेल्या आठवड्यात संपर्क विडा फाउंडेशन
आयोजित दिव्यांग सशक्तीकरण शिबिर घेण्यात आले होते. तपासणी झालेल्या दिव्यांगांना व्हीलचेअर, कृत्रिम हात पाय, वॉकर, कॅलिपर, बूट, कुबड्या, आधार काठी, कृत्रिम पाय अशा मौल्यवान मजबूत साहित्याचे वितरण पुणे येथे स्पार्क भिडा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले. धन्यवाद. राष्ट्रीय दिव्यांग पार्टीतर्फे काँग्रेस नेत्यांचा निषेध. तहसील कार्यालयात निवेदन देताना दिव्यांग पार्टीचे पदाधिकारी. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत दिव्यांग बांधवांना धक्काबुक्कीची घटना घडली. या प्रकरणी दोघीवर कारवाईची मागणी राष्ट्रीय दिव्यांग पार्टीने केली आहे. याबाबत काँग्रेस पार्टीचा जाहीर निषेध करून तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर येथे भारत जोडो अभियान यात्रा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या उपस्थित निघत आहे. यावेळी राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे 150 ते 200 दिव्यांग बांधव निवेदन देत होते. त्यावेळी दिव्यांग बांधवांच्या निवेदनातील मागण्या रास्त होत्या, परंतु निवेदन देताना काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी व पोलीस कर्मचाऱ्यांनी दिव्यांग बांधवांना धक्काबुक्कीची करत त्यांना दुखापत केली. ही घटना अतिशय निंदनीय आहे. या घटनेचा जाहीर निषेध करत राष्ट्रीय दिव्यांग पार्टीच्या वतीने देशभरात काँग्रेस पार्टीचा जाहीर निषेध केला जात आहे, असे राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष धनराज गायकवाड यांनी सांगितले व दोषीवर तत्काळ गुन्हे दाखल करावे अशा आशयाचे निवेदन नायब तहसीलदार अरुण भोर यांना देण्यात आले आहे. निवेदन देताना राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे धनराज गायकवाड, पदाधिकारी किशोर बडगुजर, श्यामलाल लोंड, भगवान सूर्यवंशी, अनंत वाघ, प्रकाश चाकूरकर, भगवान पाटील आदी उपस्थित होते.